एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी सध्या वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची रीघ लागली आहे. भरत गोगावले, दीपक केसरकर, गजानन कीर्तिकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार प्रकाश सुर्वे, प्रहारचे नेते बच्चू कडू सुद्धा वर्षावर दाखल झाले. पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा वर्षावर दाखल झाले होते. थेट आपण जाऊयात वर्षाच्या बाहेर. आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे. निवृत्ती, एकी करून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर येत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं कारण? नक्कीच निखिल, आपण जर पाहिलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. पहाटे ते मुंबईमध्ये पोहोचले आणि त्यानंतर अनेक नेत्यांची रीघ जी आहे ती त्यांना भेटण्यासाठी वर्षावर लागलेली आहे. शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जे आहे ते वर्षावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते गजानन कीर्तिकर, आमदार प्रकाश सुर्वे, भरत गोगावले, नरेंद्र पवार आणि दीपक केसरकर हे नेते जे आहे ते वर्षावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याच पद्धतीने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले आहेत. बच्चू कडू यांची बैठक जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या पक्षातली बैठक जी आहे ती वायबी चव्हाण येथे पार पडली होती आणि त्यानंतर बच्चू कडू जे आहेत ते वर्षावरती भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटाचे आमदार आहेत ते देखील वर्षावर. निवृत्ती, धन्यवाद एकूणच माहितीसाठी. मात्र सध्या आपण पाहतो की वर्षावर शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले.